दिशा न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे. उद्धव ठाकरेचा परदेशात अवैध मालमत्तेसह काळा पैसा यादीसह पुरावे ईडीला देणार रवी राणांचा गौप्यस्फोट. बातमीनुसार राजकारणात सध्या अनेक गव्होबाबी घडत आहेत. अनेक नेते मंत्री ईडीच्या कचाट्यात सापडले आहेत. अशात रवी राणा यांनी थेट मुख्यमंत्र्यांवरच निशाणा साधला आहे. शिवसेना प्रमुख आणि मुख्यमंत्री श्री उद्धव ठाकरेंची परदेशात अवैध मालमत्ता आणि काळा पैसा असल्याचा आरोप बडनेरचे आमदार रवी राणा यांनी केला आहे. तसेच या काळ्या पैशाचा आपल्याकडे पुरावा असून लवकरच ईडीला देणार असल्याचे रवी राणा यांनी म्हटले आहे. अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी सर्वोच्च न्यायालयाकडून जातवैधता प्रमाणपत्र रद्द करण्याचा मुंबई हायकोर्टाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयानं स्थगिती दिली आहे. याबाबत प्रतिक्रिया देताना आमदार रवी राणा यांनी शिवसेना प्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. उद्धव ठाकरेकडे काळा पैसा असून तो परदेशात असल्याचे रवी राणा यांनी म्हटलं आहे. खासदार रवी राणा यांच्या जातवैधता प्रमाणपत्राबाबतच्या निर्णयावर सर्वोच्च न्यायालयानं स्थगिती दिली आहे. याबाबत नवनीत राणा यांचे पती आमदार रवी राणा यांनी एक खासगी वृत्तवाहिनीसोबत संवाद साधला आहे. यावेळी त्यांनी शिवसेनेवर गंभीर आरोप केले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची परदेशात अवैध संपत्ती आहे. परदेशात हॉटेल घर स्वरूपात विदेशात संपत्ती निर्माण केली आहे. या सगळ्याबाबत माझ्याकडे ठोस पुरावे आहेत. हे पुरावे लवकरच ईडी आणि सीबीआयला देणार असल्याचे रवी राणा यांनी म्हटलं आहे. जातीचा खोटा दाखला मिळवून नवनीत राणा यांनी निवडणूक लढवली असा आरोप आनंदराव अडसूळ यांनी करत राणा यांच्या जात प्रमाणपत्रावर आक्षेप घेत मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. यावर सुनावणी करताना उच्च न्यायालयाने हा जात प्रमाणपत्र रद्द करत 2 लाखांचा दंड ठोठावला. न्यायालयाच्या निर्णयामुळे नवनीत राणा यांची खासदारकी धोक्यात आली होती. उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर नवनीत राणा यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. दरम्यान आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. यावेळी सर्वोच्च न्यायालयाने मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाला स्थगिती दिली आहे. ठाकरेंच्या अवैध संपत्ती जी आहे, जे विदेशामध्ये वेगवेगळ्या देशामध्ये आहे, त्या संपत्तीची पूर्ण माहिती घेतलेली आहे. ज्या ठिकाणी त्यांचे हॉटेल आहे, ज्या ठिकाणी त्यांच्या जमिनी आहे, ज्या ठिकाणी त्यांचे घर आहे, अशा ठिकाणची माहिती घेतलेली आहे. आणि ईडी आणि सीबीआयला त्याची सविस्तर मी माहिती देणार आहे आणि त्याच्यावर तातडीने कारवाई झाली पाहिजे अशा प्रकारची मी मागणी करणार आहे. त्याचप्रमाणे अनिल परब ज्यांनी आताच अवैध रिसॉर्टचं बांधकाम करून अवैध सेलडीट केली, स्वतःच्या नावाने ते प्रॉपर्टी खरेदी करून घेतली, त्यांच्यावर सुद्धा ईडी आणि सीबीआयची कारवाई झाली पाहिजे. ही मागणी एक विधिमंडळाचा आमदार म्हणून. न्यूज युवा दिशा अमरावती.